दुसऱ्या युनिट संदर्भात आज आपण विचार करणार आहोत, अर्थातच ऐतिहासिक संशोधन। आता यामध्ये आपण ऐतिहासिक संशोधनासंदर्भात जी ओळख आहे ती ओळख आपण करून घेणार आहोत। त्यानंतर संशोधन समस्येची जी निवड आहे म्हणजे संशोधन विषयाची निवड, या संदर्भात आपण या प्रकरणामध्ये विचार करणार आहोत। त्यानंतर ऐतिहासिक संशोधन पद्धत या संदर्भातील जो विश्लेषणात्मक भाग आहे तो आपण विचारात घेणार आहोत। त्याचबरोबर अंतरंग परीक्षण आणि बहिरंग परीक्षण या संदर्भातील जी काही साधन चिकित्सा आपण म्हणतो ती साधन चिकित्सा यामध्ये आपण विचारात घेणार आहोत। आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये अन्वयार्थ म्हणजे स्पष्टीकरणासंदर्भात हा देखील एक महत्त्वाचा जो घटक आहे तोही घटक आपण विचारात घेणार आहोत। तर अशा मूलभूत घटकांचा समावेश असणारे हे एकूण जे काही प्रकरण आहे, युनिट आहे, त्यामध्ये या मूलभूत घटकांचा जो काही ससंबंध आहे त्या ससंबंधासंदर्भात आपण क्रमशः विचार करणार आहोत। या चौथ्या प्रकरणात आपण एकूण ऐतिहासिक संशोधनाची जी काही व्यवस्था आहे ऐतिहासिक संशोधनासंबंधी, सर्वप्रथम आपण ऐतिहासिक संशोधनाची ओळख करून घेतलेली आहे। संशोधन समस्येची म्हणजे संशोधन विषयाची निवड प्रक्रिया समजून घेतलेली आहे। त्यानंतर आज आपण विचार करणार आहोत ऐतिहासिक पद्धती संदर्भात। आता ऐतिहासिक पद्धती संदर्भात विचार करत असताना मुळातच समाज हा परिवर्तनशील आहे, समाजाची जी रचना आहे ही सातत्याने बदलत असते आणि म्हणून अशा बदलत्या व्यवस्थेसंदर्भात दर्शन जर घडवायचे असेल तर त्यासाठी समाजाची गतकाळातील स्थिती कशी होती या गोष्टीचे ज्ञान असणे हे गरजेचे असते आणि त्यासाठी समाजाच्या इतिहासाचे ज्ञान असणे हे आवश्यक ठरते। तर वळूया आपण ऐतिहासिक पद्धती संदर्भातील अर्थबोधाकडे। आता ऐतिहासिक पद्धती ही मुख्यतः सामाजिक संशोधनातील एक जुनी पद्धती मानली जाते। यात संशोधन करताना अध्ययन विषयाची संबंधित विभिन्न घटनांचा भूतकालीन दृष्टिकोनातून आढावा घेतला जातो। घटनेची सद्यकालीन स्थिती समजून घेण्यासाठी त्या पाठीमागील ऐतिहासिक संदर्भ जो आहे तो लक्षात घेणे आवश्यक मानले जाते आणि म्हणून या अंगाने जर आपण विचार केला तर ऐतिहासिक संशोधन पद्धत जी आहे ही क्रमप्राप्त ठरते। तर वळूया आपण या ऐतिहासिक पद्धती संदर्भातील अर्थबोधाकडे, व्याख्यात्मक दृष्टिकोनाकडे। अध्ययन विषयाशी संबंधित घटना व एक यावर प्रकाश टाकणाऱ्या भूतकालीन अवशेषांचा संदर्भ लक्षात घेऊन अध्ययन विषयाबाबत गुणात्मक तथ्य संकलित करण्यावर भर देणारी पद्धत म्हणून ऐतिहासिक पद्धती ही ओळखली जाते। याच पद्धतीला ऐतिहासिक पद्धत असे देखील म्हटले जाते। त्यानंतर या ऐतिहासिक पद्धतीचे जे स्वरूप आहे ते आपण समजून घेऊया। ऐतिहासिक पद्धतीचे स्वरूप, ऐतिहासिक पद्धतीचे हे स्वरूप आज प्रचलित असणाऱ्या शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीच्या स्वरूपापेक्षा वेगळ्या प्रकारचे आहे। त्या संदर्भातील जे वेगळेपण आहे ते आपण जाणून घेऊया। त्यामध्ये सर्वप्रथम व्यापक स्वरूप, ऐतिहासिक पद्धती व्यापक स्वरूपाची आहे कारण या पद्धती अध्ययन क्षेत्राची निश्चितपणे त्या निश्चिती करण्यात आलेली असली तरी त्या संदर्भात प्राप्त होणारी पूरक तपशिला संदर्भातील देखील शोध घेणे आणि त्या संदर्भातील शोधाची जी क्रमप्राप्ती आहे ती ठरलेली असते। त्यामुळे या पद्धतीद्वारे होणाऱ्या अध्ययन क्षेत्राचा आवाका
विस्तारित असतो. त्यानंतर गुणात्मक अध्ययन, ऐतिहासिक पद्धतीद्वारे काही तपशील संख्येच्या स्वरूपात गोळा केले जात असले तरी त्यामध्ये गुणात्मक अध्ययनावर विशेष भर तो भर दिला जातो. घटना घडण्यामागे कारणीभूत असणाऱ्या कारकांचा, ज्याला आपण पार्श्वभूमी असं म्हणतो, कारणमीमांसा असं म्हणतो, त्या संदर्भातील जमा करताना त्या संख्येऐवजी पुराव्याचा जो काही भाग आहे तो या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतो. आणि गुणात्मक अध्ययनामुळे ऐतिहासिक पद्धती ही संख्याशास्त्रीय स्वरूपापासून दूर जाताना दिसते. त्यानंतर विकासवादी, ऐतिहासिक पद्धतीचे स्वरूप हे विकासवादी आहे, कारण केवळ घटनेच्या ऐतिहासिक संदर्भाची माहिती मिळवली जात नाही तर ऐतिहासिक काळापासून सद्यस्थितीपर्यंत त्या घटने आढळून येणारी विभिन्न घटकांवर भर दिला जातो. त्यानंतर वर्णनात्मक अध्ययन, ऐतिहासिक पद्धती ही वर्णनात्मक अध्ययनावर आधारलेली आहे. यात वस्तुनिष्ठ अध्ययन करण्याऐवजी आदर्शात्मक वर्णनात्मक स्वरूपावर भर दिला जातो. आणि वर्णनात्मक अध्ययनामुळे अनुभवजन्य तथ्यांवर देखील प्रकाश टाकला जात नाही. आणि म्हणून या संदर्भातील हा जो काही मूलभूत दृष्टिकोन आहे तो या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतो. त्यानंतर बोलूया आपण या ऐतिहासिक पद्धतीच्या मूल्यमापनाकडे. ऐतिहासिक पद्धतीचे मूल्यमापन, त्यामध्ये सर्वप्रथम आपण जाणून घेऊया गुणात्मक भाग, ज्याला आपण ऐतिहासिक पद्धतीचे फायदे असे देखील म्हणतो. सामाजिक संशोधनासाठी ऐतिहासिक पद्धतीचा वापर करण्याचे काही फायदे जे आहेत ते पुढील प्रमाणे, त्यामध्ये गुणात्मक तथ्यांसाठी उपयोगिता, हे संशोधन हे गुणात्मक तथ्यांवर आधारलेले आहे, अशा संशोधन कार्यात गुणात्मक तथ्यांचे संकलन करण्यासाठी ऐतिहासिक पद्धती उपयोगी ठरते, उपयोजनात्मक ठरते. यात संशोधनास मुळात जी काही उपयोगिता आहे ती उपयोगिता देखील वाढीस लागते. त्यानंतर पुराव्यांचा आधार, ऐतिहासिक पद्धतीद्वारे सामाजिक संशोधन करताना पुराव्यांची जुळवाजुळव करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे या संशोधनातून जे निष्कर्ष बाहेर पडतात त्यांना आपण पुराव्यांचा आधार प्राप्त करून देण्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरत असते. त्यानंतर अनुभवांची प्राप्ती, ऐतिहासिक पद्धतीचा वापर केल्यामुळे संशोधनकर्त्याला मोठ्या प्रमाणावर अनुभव प्राप्त होत असतात. अनुभव हा संशोधनाचा आधार मानला जातो. त्यामुळे ऐतिहासिक पद्धती ही भूतकालीन घटनांचे अनुभव आपल्यासमोर मांडणी करण्याचे प्रभावी माध्यम ठरते, कारण निश्चितच जीवनामध्ये एक्सपिरियन्स इज बेसलाइन. अनुभव जो काही आहे हा अनुभव हा एक चांगला मार्गदर्शक ठरतो. म्हणून या अंगाने हा निश्चित या ठिकाणी गुणात्मक भाग दिसतो. त्यानंतर निष्कर्षात व्यापकता, निष्कर्षात व्यापकता आणण्यासाठी ऐतिहासिक संशोधन पद्धत ही उपयोगी ठरते, पूरक ठरते, कारण प्रदीर्घ संशोधन प्रक्रियेत यात निष्कर्ष मांडलेले असतात आणि प्रत्येक घटनेमागील सर्व स्थित्यंतरे जी काही आहेत ती लक्षात घेतली जातात आणि यामुळे निष्कर्ष अधिक व्यापक बनत जातात. त्यानंतर भविष्याचा वेध, संशोधन करत असताना ऐतिहासिक पद्धतीच्या वापरामुळे केवळ भूतकाळाचाच अभ्यास केला जात नाही तर त्या आधारावर वर्तमानकालीन जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा देखील अंदाज घेतला जातो. त्या आधारे भविष्याचा वेध घेण्यास सहाय्य प्राप्त होते, मदत प्राप्त होते, कारण प्रत्येक घटनेचा आपल्या भूतकाळासोबत एक जवळचा संबंध असतो, सहसंबंध असतो, किंबहुना तो अखंडित असतो. म्हणून यशकार यांनी म्हटल्याप्रमाणे की वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांच्यातील कधीही न संपणारा संवाद, हिस्ट्री इज डायलॉग बिटवीन प्रेझेंट अँड पास्ट, हा अत्यंत महत्वाचा दृष्टिकोन या ठिकाणी पूरक ठरत असतो. त्यानंतर ऐतिहासिक पद्धतीचे तोटे,
तर या संदर्भातील जर आपण विचार केला तर त्यामध्ये काही मूलभूत बाबी या ठिकाणी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. त्यामध्ये सर्वप्रथम अशास्त्रीयता. ऐतिहासिक पद्धत ही अशास्त्रीयतेवर आधारलेली आहे. या पद्धतीच्या वापरातून केवळ ढोबळ स्वरूपाची माहिती व निष्कर्ष मांडले जाऊ शकतात. वैज्ञानिक व शास्त्रीय पद्धतीचा त्यात वापर केला जात नाही. त्यामुळे अशास्त्रीय जे काही आहे स्वरूप ते अशास्त्रीय स्वरूप या ठिकाणी. त्यानंतर वस्तुनिष्ठतेचा अभाव. ऐतिहासिक पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठता जी आहे ती वस्तुनिष्ठतेची गुणीव जी आहे ती दिसून येते. कारण संशोधन करता बऱ्याच वेळेस माहिती उपलब्ध न झाल्यास आपल्या विवेकाद्वारे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर यामध्ये वस्तुनिष्ठतेचा अभाव असतो. त्याचबरोबर प्रदीर्घ प्रक्रिया. संशोधनासाठी ऐतिहासिक पद्धतीचा वापर करणे ही एक प्रदीर्घ अशी प्रक्रिया आहे. कारण ऐतिहासिक संदर्भ प्राप्त करताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन संशोधन करावे लागते. बऱ्याच वेळेस माहिती प्राप्त होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. यातून संशोधनास विलंब होत जातो आणि म्हणून ही प्रदीर्घ प्रक्रिया होय. त्यानंतर तथ्य संकलनातील अडथळे. अध्ययन विषयाशी संबंधित काही घटना अशा असतात की त्या संदर्भात फारच थोडे संदर्भ उपलब्ध असतात. अशा वेळेस थोडक्या संदर्भांच्या आधारावर तथ्य संकलित करताना अडचणी येतात आणि त्यातून घटनेच्या सर्व बाजू स्पष्ट होत नाही. आणि म्हणून हे संशोधन अप्रासंगिक बनण्याचा धोका देखील निर्माण होतो. म्हणून या अंगाने जर आपण विचार केला तर दोन्ही दृष्टिकोनातून म्हणजेच ऐतिहासिक पद्धतीचे गुणात्मक दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर या संदर्भातील तोट्याची जी बाजू आहे ती देखील आपण जाणून घेतलेली आहे. तर संपूर्ण संशोधन प्रक्रिया ही ऐतिहासिक पद्धतीद्वारे साकारताना ज्या अडचणी आहेत त्या संदर्भातील देखील आपण विचार केलेला आहे. एकूणच आज आपण ऐतिहासिक पद्धत म्हणजे काय या ऐतिहासिक पद्धतीचे स्वरूप आपण जाणून घेतले. त्याआधी सर्वप्रथम आपण ऐतिहासिक पद्धत म्हणजे काय या ऐतिहासिक पद्धतीचे अर्थबोध जो आहे तो अर्थबोध आपण जाणून घेतलेला आहे. त्यानंतर ऐतिहासिक पद्धती संदर्भातील मूल्यमापन जे आहे त्या मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून आपण दोन्ही बाजूंनी विचार केलेला आहे. एक म्हणजे फायद्याची बाजू आणि दुसरी म्हणजे तोट्याची बाजू. या दोन्ही बाजूतून आपण विचार केलेला आहे. तर एकूणच ऐतिहासिक पद्धती जी आहे ही ऐतिहासिक संशोधनातील एक विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणारी अशी महत्त्वपूर्ण पद्धती होय. किंबहुना ज्याप्रमाणे आपण सर्वप्रथम विचार केला की समाज हा परिवर्तनशील आहे आणि समाजाची रचना व कार्य यामध्ये सतत बदल होत असतात आणि अशा समाजाच्या बदलत्या स्वरूपाचे दर्शन जर घडवायचे असेल तर त्यासाठी समाजाची गतकाळातील स्थिती, गतकाळातील परिस्थिती, गतकाळातील वातावरण आणि गतकाळातील एकूण विचार कशा पद्धतीचे होते या संदर्भातील विभिन्न गोष्टीचे ज्ञान असणे हे आवश्यक आहे. आणि त्यासाठी समाजाच्या इतिहासाचे ज्ञान असणे गरजेचे असते. आणि म्हणून सामाजिक संशोधनात इतिहासाच्या अभ्यासाचे जे काही महत्त्व आहे ते महत्त्व या ठिकाणी दिसून येते. आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी ऐतिहासिक पद्धती ही या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. आणि म्हणून अशा या ऐतिहासिक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक पद्धत आणि या ऐतिहासिक पद्धती संदर्भातील एकूण मूलगामी जो दृष्टिकोन आहे तो आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेतलेला आहे. आणि भविष्यासाठी इतिहासाचे विद्यार्थी म्हणून संशोधनासाठी निश्चितच या संदर्भातील जे हे विचारधन आहे ते उपयुक्त ठरेल. हा सदिच्छा भाव जो काही आहे तो बाळगूया आणि या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.